ऊसाला 3500 रुपये दर मिळावा, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केली मागणी। बुधवारी कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनेचा भव्य मेळावा। पाण्यासाठी तडफडणाऱ्या मराठवाड्यात लाखो लिटर पाणी वाया। खेरडा तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे नसल्याने पाणी जातंय वाहून। जवळगाव मध्यम प्रकल्पातील मासेमारीचं 23 लाखांचं कंत्राट केवळ 36,000 दिलं भाजप कार्यकर्त्याला। महसूल मंत्र्यांच्या निर्णयामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार। सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आलं शेतातील सोयाबीन काढण्याचं काम। नाशिकमधील कृष्णा वृंदावन आश्रमशाळेमधला अजब प्रकार। काळ मृदुंगाच्या गजरात परभणीच्या पूर्णा स्थानकावर निजामाबाद पंढरपूर रेल्वेचा वाढदिवस साजरा। ट्रेनच्या इंजिनवर विठ्ठलाचा फोटो लावून करण्यात आली ट्रेनची पूजा। कोल्हापूरच्या बातमीने सुरुवात करूया। येत्या 15 तारखेपासून राज्यातला ऊसाचा गाळप हंगाम जो आहे तो सुरू होणार आहे, पण आता याच गाळप हंगामाबाबत शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेताना दिसते। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी FRP नुसार 3500 रुपये प्रतिटन दर मिळावा अशी मागणी केली आहे। येत्या बुधवारी कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनेचा एक मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली आहे। शेंडा नको, बुडका नको, हवा कायद्याचा बडगा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलंय। 16 तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरही मोर्चा काढण्यात येणार आहे। तर दुसरीकडे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी FRP नुसार दर द्यावाच लागेल असं म्हटलेलं आहे, पण कोल्हापूरमध्ये जी कारखानदारांची बैठक झाली त्यात FRP देणं शक्य नसल्याचं कारखानदारांनी म्हटलं आणि त्यामुळं आता ऊसाचा गाळप हंगाम सुरू होतानाच सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। कायद्याने FRP एक रकमी आणि तोही कारखाना सुरू झाल्यापासून 14 दिवसाच्या आत दिला पाहिजे असा आता एकमेव शेतकऱ्यांच्या बाजूचा कायदा राहिलेला आहे। आणि प्रत्येक वेळेला या FRP चे तुकडे करणार आहेत। आता FRP एक रकमी मिळायला पाहिजे म्हणून घसा काढून ओरडायला लागलेल्या आहेत। त्याचा समाचार घेण्यासाठी म्हणूनच आम्ही 14 तारखेला ही आमचा या शाहू स्मारकमध्ये शेतकरी संघटनेचा मेळावा घेतलेला आहे। याचबद्दल अधिक माहिती देण्याकरता आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर। संदीप, आपण बघतोय दरवर्षीप्रमाणे म्हणजे यंदा तर FRP चा मुद्दा फारच अग्रणी आहे सगळ्याच्यामध्ये, पण आता या मुद्द्याला घेऊन शेतकरी संघटना आणि इतरही शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक होताना दिसत आहेत, याबद्दल अधिक काय माहिती आहे? विशाल, दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो, मग सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यातला काही भाग असेल, या भागामध्ये दरवर्षी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यामध्ये एक मोठा संघर्ष बघायला मिळतो। त्यामध्ये कारखानदारांबरोबर देखील शेतकरी संघटना संघर्ष करतात। यंदा देखील संघर्ष होण्याची जी सगळी चिन्ह आपल्याला दिसत आहेत, खरं तर ऊस तुटल्यावर तुटून ज्यावेळेला शेतातून कारखान्यात जातो त्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP ची रक्कम देणं बंधनकारक आहे। गेल्या वर्षी सहकार मंत्री जे आहेत आणि कोल्हापूर आणि सांगलीचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील, त्यांनी सांगितलं होतं की कारखान्यांवर कारवाई करू, पण म्हणावी तशी कारवाई झाली नाही। कारण 8 दिवसांपूर्वी ज्या कोल्हापुरात कारखानदारांची बैठक झाली तेव्हा केंद्र सरकारनं पॅकेज दिलं तरच FRP प्रमाणे दर देणं शक्य आहे असा एक सूर त्या बैठकीमध्ये बघायला मिळाला। दुसरीकडे राजू शेट्टी येत्या 16 तारखेला कोल्हापूरमध्ये मोर्चा काढणार आहेत आणि हा मोर्चा भव्य दिव्य असेल, सरकारला धडकी भरवणारा असेल असं राजू शेट्टींनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे। सरकारमधून बाहेर पडण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे। तर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की आतापर्यंत 93% कारखान्यांनी FRP दिलेली आहे आणि आम्ही कारवाई देखील केली आहे, त्यामुळे एक रकमी FRP दिलीच पाहिजेत इतकंच फक्त चंद्रकांत पाटील सांगतात। आणि त्यातच आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या देखील संघटनेनं उडी घेतली आहे। येत्या बुधवारी त्यांचा कोल्हापूरमध्ये मेळावा होणार आहे आणि मेळाव्यामध्ये त्यांच्या पुढच्या जी आंदोलनाची दिशा आहे ती बघायला मिळणार आहे। यापूर्वी देखील अनेक वेळा हिंसक आंदोलनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशाल झालेली आहेत, मग कोल्हापूर, सांगली, सातारा असेल या तिन्ही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखणं असेल, दुधाचे टँकर फोडणं असेल, अशा पद्धतीची जी आंदोलनं झाली होती, त्यामुळे यंदा पण आंदोलन होणार का हा एक मोठा प्रश्न आहे। पण यामध्ये खरा बरडला जातो विशाल तो ऊस उत्पादक शेतकरी, शेतकऱ्याकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही। त्यामुळे खरं तर कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखलं जातं, पण यंदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे, त्यामुळे
म्हणावा तसा ऊसाची जी वाढ आहे ती ऊसाची वाढ झालेली नाही, त्यामुळे जी रिकव्हरी आहे ती खूप कमी येणार आहे आणि शेतकऱ्याचंच यामध्ये नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकार, कारखानदार आणि शेतकरी संघटना या सगळ्यांनी मिळून यावर तोडगा काढणं गरजेचं आहे, तरच ऊस उत्पादक शेतकऱ्याला खरा ऊसाचा फायदा मिळू शकतो. विशाल, बरोबर आहे संदीप, म्हणजे आंदोलन होतील, चर्चा होईल, बैठक होईल, पण या सगळ्या याच्यामध्ये शेतकऱ्याला त्याने जो पिकवलेला ऊस आहे, जो तयार केलेला ऊस आहे, त्याचा वेळेवरती गाळप व्हावा, त्याचा योग्य दर त्याला योग्य वेळी मिळावा, नाहीतर या ठिकाणी शेतकऱ्यांकरताच मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होऊ शकतात. यानंतर बघूयात, मागील 3 वर्षांपासून मराठवाड्यात सतत कमी पाऊस पडत असल्याने मराठवाड्यात टंचाई निर्माण झाली आहे. यावर्षी पहिले 3 महिने हिंगोली जिल्ह्यात कमी पाऊस झाला, मात्र पोळ्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली आणि जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. खेरडामध्ये 9 वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आणि या बंधाऱ्यामुळे परिसरातील 15 ते 20 गावांना फायदा होईल अशी अपेक्षा होती, मात्र बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे पाणी बंधाऱ्यातून पाझरत आहे. शिवाय बंधाऱ्यात अनेक दरवाजांना गेट नाही आणि ज्या दरवाजांना गेट आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दरवाजातून जमा झालेलं 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे मराठवाड्यातील जनता थेंबन थेंब पाण्यासाठी तडफडत असताना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तिथे लघु सिंचन विभाग आणि पूर्णा पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा उपयोग जनतेला न होता ते पाणी वाया जाताना दिसत आहे. खेरडाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर जाऊन याचबद्दल अधिक माहिती जाणून घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी कन्हैया खंडेलवाल, ज्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. पण आपण पाहतोय की कशाप्रकारे हे पाणी या बंधाऱ्यातनं दरवाजे नसल्या कारणाने वाया जात आहे. खेडालप्पा तलावामध्ये आपण गेट टाकलेले आहे, टाकणं चालू आहे. गेट आपण 2 लेअर टाकलेले आहेत खेडालप्पा तलावामध्ये आणि टाकण्याचं काम चालू आहे. दुर्दैवानं असं झालेलं आहे की त्याच्या मेसनरीमध्ये लिकेजेस आहेत, मेसनरीमधून पाणी जातं आणि या संदर्भात आपण विभागीय कार्यालयालासुद्धा कळवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये इस्टिमेट वगैरे झाल्यानंतर ह्या हंगामानंतर ते लिकेजेसच्या संदर्भामध्ये COTचा अपस्ट्रीम साईडला एक थर देऊन ते लिकेज आपल्याला कमी करता येतील आणि त्याच्यानंतर जे पाण्याचं जे पाझरणं चालू होईल. एकीकडे मराठवाड्यातील जनता थेंब थेंब पाण्यासाठी तडफडत असताना 1,00,000 लिटर पाणी जाण्याची घटना समोर आलेली आहे. लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यातून 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की हिंगोली जिल्ह्यातील खेडा या गावामध्ये असलेला हे कोल्हापुरी बंधारा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून हा बंधारा 5 ते 7 वर्षापूर्वी बांधण्यात आला, मात्र या बंधाऱ्याचा उपयोग काली मात्र उपयोग येथील शेतकऱ्यांना होत नाहीये. एक थेंब सुद्धा या बंधाऱ्यातलं पाणी साठत नाहीये, कारण अतिशय छोटस आहे. येथे दरवाजे बसवण्यात आलेले आहे आणि जे दरवाजे बसवण्यात आलेले आहे त्याचं वायसर नसल्यामुळे, थोडीफार दुरुस्ती नसल्यामुळं त्या दारातून पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे हा बंधारा बांधण्यात येत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या बंधाऱ्याच्या खालून पाणी सुद्धा पाझरत आहे, त्यामुळे या बंधाऱ्यात पुढील 15 ते 20 दिवस पाणी साठा राहील. नंतर मात्र एक थेंब सुद्धा या बंधाऱ्यात पाणी साठा राहणार नाहीये. विशेष म्हणजे या बंधाऱ्याचा उपयोग जे आहे ते परिसरातील 15 ते 20 गावकऱ्यांना होतो, मात्र हा बंधारा भरतच असल्यामुळं ते गावकरी तहानलेलेच राहत आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचं काय म्हणणं आहे. तर मला तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे सध्या बंधाऱ्याची. कोल्हापुरी बंधारा खेरडा हे 15 वर्षापूर्वी झालेला आहे. परभणीचे गुत्तेदार पवार काहीतरी वडील होते, त्यांनी काम फार बोगस केलेलं आहे. ढबरचे ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर उलटत होते आणि सिमेंट फक्त बाहेरून लावलेले आहे, त्यामुळे बोगस काम झालेलं आहे. आणि किटीवरचे जे गेट आहेत त्यांना वायसर नाहीत, गेट पण निकृष्ट दर्जाचे आहेत, त्यामुळे 1,00,000 लिटर पाणी वाया जात आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी जे मिळायचं ते पण मिळत नाही आणि पिण्याचे पाण्याची पण अडचण भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काम जर चांगलं झालं तर शेतकऱ्याला पण फायदा होईल आणि गावाची पिण्याची पाण्याची 3-4 गावाचा प्रश्न मिटेल. मला तुम्ही सांगा की या केटी बंधाऱ्यामुळे, केटीवर बंधाऱ्यामुळे किती गावातील लोकांना फायदा होईल? या बंधाऱ्याचा 10-15 गावाला फायदा होईल आणि पिण्याचा पण पाण्याचा प्रश्न सुटेल. आणखीन कसा कसा फायदा आहे बंधाऱ्याचा? हे जर गेट टाकलेले आहे तर त्या गेटला वायसर गिसर जर दुरुस्ती केली तर पाणी राहू शकतंय. माग शिंदे कलेक्टर, डिप्टी कलेक्टर होते, त्याने पण पाहून गेले, ते म्हणले वरून पिचिंग करून याला आपण कम्प्लीट करू, सोसायटी करू, ते समजा जागीच राहिलं आणि याची दुरुस्ती म्हणजे या पावसाळ्यात दसऱ्याला गेट टाकणं आणि आखाडतोडी काढून घेणे साला चालूच आहे, पण कोण्यास साली याचा फायदा नाही. यानंतर पाहूयात की सरकारी महसूल बुडून कार्यकर्त्यांना खुश करण्याचं काम सर्रासपणे सुरू असल्याचा आरोप सोलापूरच्या बार्शीमधल्या
मासेमारी व्यावसायिकांनी केलाय. भाजप सरकार सत्तेवर आल्यावर स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांनी महसूल मंत्र्यांच्या मार्फत लॉबिंग केली आणि जवळगाव मध्यम प्रकल्पातील मासेमारीचं 23 लाखांचं कंत्राट अत्यल्प दरात म्हणजे केवळ 36,000 भाजप कार्यकर्त्याला देऊ केलं. महसूल मंत्र्यांच्या निर्णयामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडणार आहे आणि याला जबाबदार मंत्र्यांवर कारवाईची मागणी आता होते आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणायचं, तिजोरीत खडखडाट आहे म्हणायचं, आणि दुसरीकडे राज्याचं महसुलाचं उत्पादन असणार त्या ठिकाणी महसूल उत्पादन घटवायचं हे केवळ कोणत्या तरी कार्यकर्त्याच्या हितासाठी, कोणाच्या तरी तक्रारदाराच्या हितासाठी अशा पद्धतीनं जर कारभार चालणार असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी हा वेदनादायी विषय आहे. जवळगाव प्रकल्पाच्या जो काही रितसर प्रसिद्धीकरण करून लिलावाचा विषय होता त्या विषयामध्ये त्या ठिकाणी सुमारे 1,00,000 रुपये शासनाला उत्पन्न मिळणार होतं. त्या उत्पन्न तत्कालीन पालकमंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या दबावामुळे उत्पन्न मिळालं असं तक्रार करणं हे सुद्धा वास्तविक पाहता हास्यास्पद आहे. आणि याचबद्दल तक्रारदाराशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत आवटे यांनी. आपल्या बरोबर मत्स्य व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काका, नेमकं कशा प्रकारे हा 36,000 रुपयापर्यंत दिला झाला? हा 36,000 केवळ 36,000 ठेका दिला तो केवळ भाजप कार्यकर्त्याच्या खतरा अग्रस्तव दिलेला आहे. ह्याची लिलावात बोली ज्यावेळेस झाली होती 3 संस्थेमध्ये आमच्या 23,500 रुपये प्रतिवर्षाला या प्रमाणे झालेली होती, परंतु भाजपच्या कार्यकर्त्यालाच केवळ ठेका द्यायचा आणि तोही कमी किमतीत द्यायचा ह्या भावनेनं त्यांनी एकनाथराव खडसे यांनी तो 36,120 रुपयाला ठेका दिलेला आहे प्रतिवर्षाला. या सगळ्या ठेक्यामध्ये नेमकं तुम्हा ठेकेदारांना का डावलं? त्यांनी कारण दर्शवलं की ह्या या तलावावरती तुमच्या संस्था रजिस्ट्रेशन झालेल्या नाहीत, परंतु माझी संस्था रजिस्ट्रेशन जय भवानी मच्छीमार सहकारी संस्था जवळगाव ही संस्था रजिस्ट्रेशन करतेवेळी ह्या मच्छी व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांनी मला पत्र दिलेलं आहे की ही तलावाचं जवळगाव तलावाचं काम पूर्ण झाल्यानंतर तुमची संस्था ह्या तलावामध्ये मच्छीमारी करू शकल. माझी संस्था 1984 साली रजिस्ट्रेशन झालेली आहे आणि तलाव हा साधारणतः 88 पूर्ण झालेला आहे. काय आता नेमकी तुमची मागणी आहे? माझी मागणी तो एकनाथ खडसेनी जो आदेश दिला तो रद्द व्हावा आणि माझ्या संस्थेला 36,120 रुपयाला मिळावी, किंवा शासनाचं जर नुकसानच करून घ्यायचं नसेल तर त्यांनी लिलाव झाल्याप्रमाणे 23,500 रुपयाला सिद्धनाथला त्यांनी ठेका द्यावा. त्यांनी पैसे नाही भरले तर त्यांची संस्था काळी यादीत टाकावी आणि फेर लिलाव करावा. आपण बघतो एका बाजूला शासन पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांना मदत करत नाही तर दुसऱ्या बाजूला हे शासन स्वतःचं नुकसान करून घेते. फक्त भाजपच्या कार्यकर्त्याला हा ठेका मिळावा आणि त्याच्या आग्रहकातर हा ठेका मिळावा म्हणून 5 वर्षाला 1 कोटी रुपयांचं नुकसान करून हा ठेका देण्यात आलेला आहे. प्रशांत आवटे, आयबीएन लोकमत. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची, पहा फक्त आयबीएन लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे नाशिकमधल्या दिंडोरी इथून. नाशिकच्या दिंडोरीच्या कृष्णा वृंदावन प्रतिष्ठान विद्या आश्रम या आदिवासी आश्रमशाळेमध्ये सुट्टीच्या दिवशी श्रमदानाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शेतातून सोयाबीन काढण्याचं काम करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे आणि याबाबत स्थानिक नागरिकांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून याबद्दल मुख्याध्यापकांना विचारणा केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ही आदिवासी आश्रमशाळा अनुदानित असून शासनाच्या वतीने आर्थिक तरतूदही या शाळेसाठी आहे, मात्र सुट्टीच्या दिवशी श्रमदानाच्या नावाखाली या विद्यार्थ्यांकडून काम करून घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या सगळ्या कामानंतर इथे ग्रामस्थ उपस्थित करताय. याबद्दल बोलूयात आमचे नासिकचे प्रतिनिधी कपिल भास्कर आपल्या बरोबर आहे. कपिल, आपण पाहतो श्रमदानाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना राबवून घेण्यात आलेला आहे, या सगळ्या प्रकरणात नक्की जबाबदार कोण, दोषी कोण? नक्कीच विशाल, यामध्ये दोषी जे आहे ती आश्रम शाळाच आहे, तिथले मुख्याध्यापक असतील
आणि शिक्षक असतील ते जबाबदार आहे. कृष्णारुंदावन प्रतिष्ठान नावाची ही विद्याश्रम आहे, अनुदानित आहे, शासनाकडे करोडो रुपये या आश्रमशाळेला मिळत असतात. आणि अशातच सुट्टीच्या दिवशी, हक्काची सुट्टी, आणि त्या दिवशी शेतात, दुसऱ्याच्या शेतात जाऊन सोयाबीन काढण्याचं काम त्यांच्याकडनं करून घेतलं जातं. अतिशय वाईट ही गोष्ट आहे. तिथे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी चित्रीकरण सुद्धा केलं आणि एक अर्ज सुद्धा जे आहे दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांनी सुद्धा सांगितलं की आम्ही याचा जाब जे आहे ते शाळेतील शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असेल किंवा संचालक असतील त्यांना विचारू. पण नक्कीच ऑक्टोबर चालू आहे त्यामुळे ऊन पण सुद्धा जास्त आहे. दुपारच्या वेळेस या मुलांकडनं अशा प्रकारे एक बाल कामगाराप्रमाणे जे आहे काम करून घेतलं जातं, एक दुर्दैवी गोष्ट म्हणता येईल विशाल. धन्यवाद कपिल या सगळ्या माहितीबद्दल. तेही सुट्टीच्या दिवशी आणि अशा प्रकारे खरं तर परवानगी नसते विद्यार्थ्यांकडनं काम करून घेणं हे चुकीचं आहे, पण श्रमदानाच्या नावाखाली या विद्यार्थ्यांना शेतातनं सोयाबीन काढण्याचं काम देण्यात आलं होतं. दुपारच्या वेळी हे सगळे विद्यार्थी आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे काम करतात. याबद्दल दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया. नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे मनमाड शहरात प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्टार फायटर विरुद्ध रुद्रा रायडर यांच्यात अंतिम सामना झाला आणि स्टार फायटरनं रुद्रा रायडरचा 3 गुणांनी पराभव केला. स्टार फायटरचा अक्षर हिरे हा खेळाडू यामध्ये या सामन्यामध्ये वीर ठरला आणि यावेळी महाराष्ट्राच्या कबड्डी टीमचा कॅप्टन महेंद्र राजपूतनंही खास हजेरी लावली होती. शिवरायांच्या 14व्या वंशज नयनतारा राजे यांच्या हस्ते प्रतापगडावरील भवानी मातेची पूजा करण्यात आली. नयनतारा राजे या खासदार उदयनराजे भोसले यांची धाकटी कन्या प्रतापगडावरच्या भवानी मातेच्या मंदिरात चांदीचा मेघडंबरी देऊन देवीचं पूजन करण्यात आलं. उदयनराजेंची धाकटी कन्या नयनतारा राजे भोसले आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या, मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या आज सर्वांसमोर आल्या. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीसाठी सोन्याची पालखी तयार केली जाते. महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट मार्फत ही पालखी बनवण्यात येते आणि आता नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर याच पालखीची मोर्चेल आणि चवरीचं काम जे ते पूर्ण झालेलं आहे. मोर्चेल आणि चवरी येत्या बुधवारी देवस्थान समितीकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या सदस्य अरुंधती महाडिक आणि पारस ओसवाल यांनी दिली आहे. सोन्याच्या पालखीसाठी 40 किलो सोन्याची गरज आहे, पण आतापर्यंत 11 किलो सोनं जमा झालं असून त्यामध्ये सोन्यातून मोर्चेल आणि चवरी तयार करण्यात आली. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.